त्यातले देखील खेळाडू सुद्धा आयकॉन प्लेयर आहेत। पहिला चेंडू राजेश गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे आणि संजू फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे। एक चांगला फलंदाज इथे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल संजूच्या द्वारे आणि याच्या आधीच्या मॅच मध्ये अतिशय चांगली धडाकेबाज खेळी खेळली आहे त्यांनी, आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिलेला आहे। पहिला चेंडू राजेशचा, अतिशय चांगला आणि देखना फटका होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला भेटतंय। पहिल्या चेंडूवरती पहिली धाव इथे धावकावरती निर्माण होताना दिसते आणि एक धाव नक्कीच इथे भेटलेली आहे संजूला। दुसरा चेंडू अतिशय चांगला खेळलाय परंतु इथं सुद्धा एकच धाव नक्की भेटणार आहे आणि एक धावेनंतर धावसंख्या वाढवताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दोन धावांवरती। एक चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून। पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समॅन संजू खेळपट्टीवरती स्ट्राईक वरती आपल्याला दिसतोय खेळताना। पंच मंगेश आपल्याला वाईट घोषित देताना दिसतील आणि एक अनंकित अशी धाव निर्माण होते धाव फलकावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तीन धावांवरती। अतिशय चांगला रिवर्स स्वीप खेळलेला आहे परंतु एक धाव इथे नक्की भेटते, धावसंख्येत वाढ होताना दिसते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे चार धावांवरती। दोन्ही संघांची चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते। तसेच श्री साई स्पोर्ट्स याद्वारे आपण यूट्यूब वरती लाईव्ह देखील मॅच पाहतोय। अतिशय चांगला चेंडू पण त्या चेंडूला दिशा दाखवताना दिसते आणि कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय चार धावांसाठी। चार चेंडू राजेशचे झालेत परंतु आठ धावा इथं नेमक्या भेटलेल्या आहेत। पहिलं वैयक्तिक षटक टाकताना दिसतो तो म्हणजे राजेश। दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत। पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेला परंतु एक धाव नक्कीच भेटेल। शेवटचा चेंडू षटक क्रमांक पहिला समाप्त व्हायला जातोय आणि एक चेंडू शिल्लक आहे। गोलंदाज आहे राजेश मॅन फ्रॉम विक्रोळी। बोला व्हाइट चेंडू इथे टाकतोय तो म्हणजे राजेश। शेवटचा चेंडू शिल्लक आहे परंतु अनंकित अशी एक धाव निर्माण होते धाव फलकावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे दहा धावांवरती। अजून एकही गडी बाद नाही। अतिशय चांगली सुरुवात आयकॉन स्पोर्ट्स क्लब या संघाची। पुन्हा एकदा चांगला फटका तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण करण्याचं परंतु
चार धावा नक्की ते भेटतील धाव फलकावरती आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. अतिशय चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटते आयकॉन स्पोर्ट्स क्लब या संघाची. संजू षटक क्रमांक पहिला समाप्त झालेला आहे आणि 14 धावा नेमक्या इथे आलेल्या आहेत. अजूनही देखील 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 विक्रोळीमध्ये अतिशय चांगलं नियोजन आणि आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. विक्रोळीतले आज संघ जे खेळत आहेत त्यांनी देखील छान क्रिकेट देखील इथे खेळलेला आहे. दोन्ही संघ नावाजलेले देखील आयकॉन स्पोर्ट्स क्लब मुंबईमध्ये एक नावाजलेला संघ, त्या संघातले खेळाडू ते देखील अतिशय नामांकित आहे. सनी याला जास्त ओळखलं जातं आयकॉनमध्ये. एक धाव नक्कीच इथे भेटेल पहिल्या चेंडूवरती. दुसरी षटक सुरू चाललंय आणि पहिल्या चेंडूवरती एक पहिली धाव आलेली आहे. धाव संख्येत वाढ होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 धावांवरती. दुसरा चेंडू अतिशय वेगाने परंतु यष्टी रक्षक आकाश यांच्या हातामध्ये जातो आणि संजू थोडेसे बीट झालेत. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतोय. रिवर्स मारलेला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे करताना दिसतोय आपल्याला हर्षल. एक धाव नक्कीच इथे भेटेल. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 16. चांगली सुरुवात आयकॉन स्पोर्ट्स क्लब या संघाची आपल्याला इथे पाहायला भेटेल. तसंच सम्राट बॉईज अतिशय चांगला खेळ खेळताना दिसतील. अतिशय चांगला फटका आणि गॅप मध्ये जातोय धुमाकेदार चौकार चार धावांसाठी. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावांवरती. अजूनही देखील 3 चेंडू शिल्लक असतील. झेल मात्र सुटलेले आहे सँडीकडून आणि इथे चौकार जातोय चार धावांसाठी. चांगला फटका मारलेला आहे. गडी बाद होऊ शकला असता परंतु इथे झेल मात्र सुटलेली आहे आणि चौकार गेलेला आहे आणि चौकारानंतर धावसंख्येत वाढ होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 धावांवरती. पुन्हा एकदा चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. धावसंख्या वाढत चाललेली आहे. 12 चेंडू झालेले आहेत. दुसरं षटक देखील संपलेलं आहे परंतु धावसंख्या मात्र झालेली आहे ती म्हणजे 25 धावा झालेल्या आहेत. एकही गडी बाद नाही. धोनी सलामीवीर फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहे. आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट कडे न्यायचं आहे. देखील सम्राट बॉईजला सुद्धा तेच करावं लागेल. वेगाने टाकलेला बॉल परंतु मंगेश पंच आहेत आणि वाईड घोषित करताना दिसतील. अनंकित अशी एक धाव फलकावरती निर्माण होताना दिसेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. पुन्हा एकदा लेग टर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु सनी वाईट चेंडू टाकताना दिसतील आणि अनंकित अशी एक पुन्हा एकदा धाव फलकावरती धाव निर्माण होताना दिसेल. धावसंख्या झालेली आहे 27.
पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटते आपल्याला राजेश द्वारे। चांगली गोलंदाजी गेली परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतो तो म्हणजे राजेश, मॅन फ्रॉम विक्रोळी। 402 महाराष्ट्र चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व तिसरे। पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू काय राजेशचा पिचा सोडत नाही आज, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करतोय। पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु गॅप मध्ये जातोय, दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाताना दिसतोय, कार्पेट शॉट होता, परंतु चार धावा नक्कीच इथे भेटेल। चार धावेनंतर धावसंख्या वाढ होते, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 30, 33 धावा झालेल्या आहेत। सनी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे। पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढंच चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील करत आहेत। पॉइंटला क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड असतं। बुवा पाचवा चेंडू, लेग कटर व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये, म्हणून थोडस अनंकित अशा धाव निर्माण होतात धाव फलकावरती। चांगला चेंडू, परंतु इथे एक सिंगल धाव आलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे 34। पंच वाईट घोषित करताना दिसतील, अनंकित अशी एक धाव निर्माण होते धाव फलकावरती आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 36 धावांवरती। चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला नक्कीच भेटेल। कर्णधार संघाचे विघ्नेश, धावसंख्या झालेली आहे 38, 38 धावा झालेल्या आहेत। एक चांगल्या टार्गेटकडे जाताना दिसत आहेत आयकॉन आणि धोनी सलामीवीर फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती सज्ज आहेत खेळण्यासाठी। नक्कीच या षटकामध्ये जर चौकार आले तर नक्कीच एक मोठासा असं आव्हान असेल सम्राट बॉयजसाठी। आकाश मिडगे गोलंदाजीसाठी ते उपस्थित झालेले आहेत आणि ऋषभ मोरे यांचे खास मित्र देखील आहेत, कॅम्बॉय क्रॉक यांच्या व्हिडिओमध्ये देखील दिसत असतात काही व्हिडिओजमध्ये, तेवढी चांगली ॲक्टिंग तेवढी चांगली गोलंदाजी करताना दिसतील। ऑरेंज कॅप देखील त्यांना भेटली वाटतं, ऑरेंज कॅप बोललो आणि इथे घडी बाद केलेला आहे तो म्हणजे आकाश मिडगे, मॅन फ्रॉम विक्रोळी। अडोतीस धावा झालेले आहेत, पहिला गडी बाद झालाय तो म्हणजे विपुल, हा परत तंबू मध्ये परतलाय आणि आता फलंदाजीसाठी आलेला आहे सनी, मॅन फ्रॉम विक्रोळी, एक चांगला फलंदाज आणि या संघाचा कर्णधार देखील, नामचिंत आहे मुंबईमध्ये बॉक्स क्रिकेटला घेऊन।
चांगला फटका होता परंतु तिथे गडी बाद होताना दिसेल. झेल बाद होतोय तो म्हणजे सनी. मॅन फ्रॉम कर्वेनगर एक चांगली झेल इथे घेताना दिसत आहेत. तसंच संजू भोला अजून देखील खेळपट्टीवरती सज्ज आहे परंतु नॉन स्ट्राईकला आहे. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातले आणि षटक क्रमांक 14 हे समाप्त होईल फक्त 5 चेंडूंनी. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे धावछीत केलेला आहे आकाशने पुन्हा एकदा. धाव संख्या जाऊन ती अडकली आहे ती म्हणजे 38 धावांवरती. तीन चेंडूवरती एकही धाव आली नाहीये. धाव संख्या जाऊन कुठेतरी अटकलेली दिसते. तीन चेंडू मध्ये एकही धाव आली नाही. आकाश मिडगे अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. श्रेयस बाद होऊन परत तंबूत परतलाय आणि सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आपल्याला. आपल्याला देखील वेळेचं बंधन आहे. चौथा चेंडू संजू साठी. रिवर्स मारलेला आहे परंतु इथे चौकार नक्कीच भेटेल संजूला. 4 चेंडू मध्ये 4 धाव आल्यात. 3 चेंडू मध्ये एकही धाव नव्हती परंतु संजू आला आणि थोडस गोलंदाज भिरकवला आणि नक्कीच त्यांनी चौकार खाल्ला. मॅडीकडून थोडीशी चूक झालेली निर्माण करताना दिसेल आणि 4 धावा नक्कीच इथे भेटलेल्या आहेत. दर्शन जाधव देखील इथे मॅचचा आनंद घेताना दिसतील. त्यांना नाईट क्रिकेट भरपूर आवडतं आपल्याला नक्कीच दिसतील ते खेळताना. त्रेचाळीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकाचा. आकाश एक चांगलं टार्गेट इथे आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. 43 धावा झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षण मात्र थोडस हलवताना दिसतील आकाश. एक शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. षटक क्रमांक 14. अतिशय चांगला फटका समोरच्या दिशेला परंतु इथे चौकार नक्की भेटणार आहे. आणि 3 चेंडू मध्ये एकही धाव नव्हती परंतु 3 चेंडू मध्ये 2 चौकार आले आहेत आणि एक सिंगल आला परंतु धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 47 धावा झालेल्या आहेत मात्र 24 चेंडूंमध्ये. आणि
सम्राट बॉयज या संघाला 24 चेंडूंमध्ये 48 धावा करायचे आहेत. हॅलो, धन्यवाद वैभव, खूप चांगलं समालोचन आपण देखील केलं. रीलवर तेवढंच फेमस आहे, तेवढंच चांगलं समालोचन करतायत आणि स्वतः देखील इन्स्टा लाईव्हवर लाईव्ह होते. चांगली साथ दिली त्याची आणि शेवटच्या क्षणी मात्र श्रेयसच्या बॅटमधून देखील दोन चौकार जरूर आले. हॅलो, 47 धावा जरूर झाल्यात, 48 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. सलामीची जोडी मात्र मैदानात येते. स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटतो बघा, म्हणजे सनी नॉन स्ट्राईकला बाबू पाहायला भेटतोय. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहे गोलंदाजीवर जयू. जयूला आमंत्रित केलं जात आहे. पहिला शॉट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, वेगवान चेंडू जरूर टाकला गेलाय जो यांच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, निर्धाव चेंडूने मात्र शांत होते. आव्हान पाहायला गेलं तर तब्बल 48 धावांचं आव्हान आहे. स्वीप खेळला आहे, नो मॅन्स लँड मध्ये गॅप शोधण्यात यशस्वी होत आहे. येत आहे एक चौकार. चांगला फटका सनी याच्या बॅटमध्ये पाहायला भेटतोय. सातत्याने हा खेळाडू देखील प्रभावित करणारी कामगिरी करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल 22 ते 23 धावा या खेळाडूने देखील केल्या होत्या. गोलंदाजी मध्ये देखील दमखम दाखवला, परंतु आजचा संघाला गरज आहे त्याची आणि त्या पद्धतीची फलंदाजी करत असताना सनी आपल्या संघासाठी बिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. सलीम जात आहे तिकडे कव्हरच्या दिशेला, पॉइंटच्या दिशेला मात्र चेंडू तटवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फेकी करतील. एका धावाने मात्र धावाला पुढे जाईल. 3 चेंडू 5 धावा, 48 धावा या फार मोठं आव्हान आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पाहायला गेलं तब्बल 62 धावा झाल्यात. हा देखील एक विक्रम आहे आजच्या दिवसातील, कारण की लोकलचे सगळे संघ एकमेकांच्या विरुद्ध सातत्याने खेळत असतात, परंतु आज मॉडर्न क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून एक मोठं स्थान दिलं गेलं या सर्व संघांना आणि त्यामध्ये देखील चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग आपले लोकलचे संघ देखील करत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता बाबू यांचा, परंतु चेंडू सरळ जातोय बोला यांच्या हातात. पहिला विकेट तांबूच्या आसऱ्याला परततोय. सम्राट बॉयज संघाला पहिला झटका लागतोय. बाबूच्या रूपात फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज हर्षल येत आहे उर्फ मॅडी. मॅडी या उपनावाने मात्र हा खेळाडूला विक्रोळीभर ओळखलं जातं आणि त्याचबरोबर एक वेगळा स्टान्स देखील आहे मॅडीचा, पण कमी पाहायला भेटतो. जे लेदर क्रिकेट खेळतात त्यांचे मात्र असे स्टान्स असतात. मॅचचा फ्लो अक्षरशः वर जातो आणि हलक्या हाताने इथे मात्र खेळून काढलाय. थोडीशी मिसकीपिंग झाली सनेच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेण्यात यशस्वी झाले. धावफलक एकने पुढे, 6 धावा धावफलकार होत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना जेव्हाचं 4 चेंडू झालेत, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
सुप घेण्याचा प्रयत्न जरूर होता, शरीराचा वेध घेतला, वेगवान चेंडू पाहायला भेटला, जय वेळेच्या माध्यमातून डॉट चेंडू येतोय, पहिला षटक संपते अखेर, धावसंख्या होती ती म्हणजे सहा धावा, एक गडी बाद सहा धावा, 48 धावांचं आव्हान आहे, 18 चेंडू आणि 42 धावांची गरज तुम्हाला इथे मॅच जिंकण्यासाठी, मात्र तुम्हाला नक्कीच चौकार लगावे लागतील। ज्या पद्धतीची फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली, विपुल असेल, भोला असतील आणि शेवटच्या सन्नेत संकेत यांच्या माध्यमातून देखील दोन चौकार आलेत, एक चौकार जरूर आला शेवटच्या चेंडूवर, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय, सनी येतोय गोलंदाजीसाठी, मोठा फटका, मिसफील्ड च रूपांतर, धावा देऊन जातील, चार 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 चौकार, यूट्यूब लाईव्हला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहू शकता, श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पूर्णपणे यूट्यूब लाईव्हला देखील आपण पाहू शकता। मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, एका धावाने मात्र समाधान मानावं लागेल, धावफल एकने पुढे, 11 धावा धावफलकार होत आहेत, मोठे फटके लगावे लागतील तुम्हाला, कारण की धावाचा विचार केला तर 48 धावांचं आव्हान आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता सनी यांचा, परंतु वेगवान चेंडू पाहायला भेटला, गोलंदाज देखील सनी आहे, ऑन स्ट्राईकला फलंदाज देखील सनी, दोन सनींमध्ये एक युद्ध या मैदानात रंगताना दिसते, स्ट्राईक एंडला मॅडी, गोलंदाजीवर सनी, एक अष्टपैलू खेळाडू आयकॉन संघातील, गेले 7 ते 8 वर्ष या खेळाडूने देखील प्रभावित केलंय, श्रेयस होते तिकडे चेंडू खाली, चांगला अडवला दिला चेंडूला, धावफलक जरूर एका धावाने पुढे जाईल, एक एक करत धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 13 धावा धावफलकावर झाल्यात, चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हर मध्ये सनी करतोय आपल्या संघासाठी, हा स्कूप मारण्याचा प्रयत्न जरूर होता, पंच मात्र दंडित करतील गोलंदाजाला, अवांतर धाव घोषित केली जाते, 14 धावा धावफलकार होत आहेत, पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं विपुल याच्या माध्यमातून, एका धावाने धावफलक पुढे जाईल, 15 धावा धावफलकार होत आहेत, चांगली गोलंदाजी सनी देखील करतोय आपल्या संघासाठी, पहिला षटक जयूने टाकलं, तब्बल 6 धावा खर्च केला, यावर मध्ये एक चौकार जरूर आला मिसफील्डचा, परंतु चांगला कमबॅक केलाय सनी याने, मोठा फटका पुन्हा एकदा, क्षेत्ररक्षक आहे तिकडे श्रेयस, फेकी करतील या दरम्यान मात्र एका धावाने धावफलक पुढे, 16 धावा, दोन षटक संपते अखेर, 16 धावा होत आहेत, 12 चेंडू आणि 32 धावांची गरज, आयकॉन संघाने देखील प्रभावित कामगिरी केली आहे या चषकामध्ये, सातत्याने हा संघ देखील एक शिस्तबद्ध संघ आहे, अतिशय शांत संघ आणि खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचाकडे देखील पाहायला भेटतो, गेले 8 ते 10 वर्ष हा संघ सातत्याने अंडरम क्रिकेट खेळतोय विक्रोहीतच, आणि विक्रोहीच्या बाहेर देखील चांगला परफॉर्मन्स करतात, जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा तेव्हा देखील चांगला परफॉर्मन्स करतात, संजय शेट्टी येत आहेत गोलंदाजीवर,
चिप्या एटोपन नावाने ओळखला जातो हा खेळाडू विक्रोईवर. पुढे सरसावले जरूर होते, पंच दंडित करतील, अवंतर धाव घोषित केली जाते. धावले एक ने पुढे 17 धावा. ओ चांगला चेंडू पाहायला भेटला चिप्याच्या माध्यमातून, पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. पंच दंडित करतील, व्हाइट प्लस वन अशा 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर होत आहेत. तिसऱ्या षटकातील अजून एकही चेंडू झाला नाही, तब्बल 3 धावा खर्च केल्यात संजय यांनी. ज्या पद्धतीची गोलंदाजी सनीने केली, ज्या पद्धतीची गोलंदाजी जयने केली, तशी मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा असे फटके पाहायला भेटतील. सनी मॅथोडिसच्या बॅट मधन एक खनखनीत चौकार 4 धावांसाठी. प्रयत्न करतायत, प्रयत्न शेवटपर्यंत केला पाहिजे, कारण की प्रयत्न जर केला तर मात्र तुम्हाला यश प्राप्त होईल. आणि इतकी मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र तुम्ही सहजरित्या स्पर्धा सोडू शकणार नाही, सोडू शकेल देखील नाही. मोठा फटका, पुन्हा एकदा जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटते, प्रेक्षकांची मनं जिंकतोय सनी मॅथोडिस. आणखीन एक कणखणीत चौकार येतोय त्याच्या बॅटमधनं, चेंडू सीमारेषा बाहेर, धावा मिळतील 4. हा जिथे मात्र षटक चालू झालेलं तिथे मात्र 32 धावा हव्या होत्या, आता मात्र 10 चेंडू आणि 24 धावांची गरज, 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. 27 धावा झाल्यात धावफलकावर, 27 धावा, 27 रन्स, 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. सनी आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना एकतर्फा बॅटिंग करतायत, एकतर्फा खेळ दाखवताय आपल्या संघासाठी, आणि म्हणूनच सनीला या संघात घेतलंय. सम्राट बॉईस हा एक युवा खेळाडूंनी भरलेला संघ, परंतु सनी मॅथोडिस या खेळाडूकडे देखील एक्सपिरियन्स आहे, 8 ते 10 वर्ष हा खेळाडू देखील अंडरम क्रिकेट सातत्याने खेळतोय. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होता, अच्छा खालून जातोय, पंच मात्र दंडित करतील गोलंदाजाला. स्वैर चेंडू घोषित केला जातोय, मॅच मध्ये बदल बदल आणि बदल येत आहेत, 10 चेंडू 20 धावांची गरज, मॅच मात्र गरम होत असताना दिसते. आणि असेच मुकाबले, असेच मॅचेस पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक इथे गर्दी करत असतात, ते देखील प्रेक्षकांची चौफेर गर्दी मैदानाच्या दिशेने पाहायला भेटते. पाहायला गेलं तर तब्बल 1:30 वाजायला आलेत, परंतु प्रेक्षक काही मैदान सोडत नाहीये, कारण की त्यांना अशा मॅचेस आवडतात. आणि खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय मॉडर्न क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून, तसेच श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा लाईव्ह करताय. इथे मात्र काय घडतंय तर एक मोठा मासा मात्र जाळ्यात अडकवताय आयकॉन संघ, सनीच्या रूपात फलंदाज बाद होतोय. सलीम निखिल, निखिल यांच्या माध्यमातून जबरदस्त झेल घेतला गेला, खूप चांगली कॅच निखिल यांनी घेतली, कारण की जो फलंदाज मॅच मात्र त्यांच्या विजयाच्या दिशेने घेऊन जात होता त्याला मात्र तंबूच्या अस्त्राला परतवलं, आपला दमखम दाखवून दिला, अनुभव दाखवून दिला, अनुभव पणाला लावला. संजय शेट्टी चिपा यांनी 2 चौकार जरूर लगावलेले, परंतु सनी याला मात्र माघारी परतवलंय. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येत आहेत, आणखीन एक सनी बॅटिंगसाठी येतोय. एका धावाने धावफलक पुढे जाईल.
रन आला, एक रन आला, 29 ना तिथे, हे कर 29 कर, चार चेंडू 29 धावा झाल्यात. तिसरा षटक मार्गस्थ असताना एक वेगळा स्टान्स मॅड यांच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. स्टेप आउट जरूर झाले परंतु यशीच्या लगोलग मागे चांगलं यशी रक्षण केलं जात आहे. फलंदाज आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला परत आहे. सम्राट बॉईज संघाला आणखीन एक झटका लागतोय. मॅडीच्या रूपात फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज आकाश, आकाश येतात बॅटिंग साठी. एकोणतीस धावा झाल्यात, 1 to go, 7 चेंडू आणि 17 धावांची गरज, माफ करा, 7 चेंडू आणि 19 धावांची गरज, 7 चेंडू 19 धावांची गरज. बंटुको असेल शेवटचा चेंडू चिपायांचा. पाहायला गेलं तर पहिल्या दोन ओव्हऱ्या चांगल्या होत्या. पहिल्या ओव्हरला 6 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरला देखील एक चौकार गेला मिसफील्डचा, परंतु 10 धावा आल्या. या षटकात देखील 2 चौकार आले, परंतु फलंदाज देखील बाद करण्यात यशस्वी ठरलाय. गोलंदाज संजय शेट्टी उर्फ चिप्या. धावफलक जरूर एका धावाने पुढे जाईल. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 30 धावा, 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. मैदानात जोडी पाहायला भेटते सनी आणि आकाशची जोडी मात्र मैदानात पाहायला भेटते. तर गोलंदाजीवर कित्येक वर्षाचा अंडरम क्रिकेटचा अनुभव असणारा गोलंदाज अर्जुन गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये जर एखाद दोन चौकार लगावले असते तर समीकरण इथे बदलताना दिसलं असतं. खूप चांगली बॅटिंग सनीने देखील केली, त्याचं देखील कौतुक असेल. स्टेप आउट जरूर झालेले, दंडित करतील पंच मंगेश. धावफलक एकने पुढे 31 धावा. हॅलो हॅलो, 1.5 ओव्हर बाकी आलो. चांगला फटका कव्हरच्या दिशेने पाहायला भेटला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. समोरच्या दिशेने चेंडूला अतिशय योग्यरित्या अडवलं गेलं आणि एका धावाने मात्र धावफलक पुढे जाईल. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज, माफ करा, 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्वीप खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे फेकी करतायत. डबल एकने पुढे 32 धावा होत आहेत, 33 धावा होत आहेत. चार चेंडू 15 धावांची गरज. मोठा फटका जबरदस्त पाहायला भेटला आणि जातोय चेंडू सीमारेषा पार 4 धावांसाठी, खनखनीत चौकार. स्टेप आउट जरूर झाले आणि कव्हरच्या दिशेने मात्र गॅप होता, त्या गॅपमध्ये मात्र चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी. आपण स्क्रीनवर देखील रिप्ले पाहू शकतो. खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटतंय मॉडर्न क्रिकेट क्लब अर्थातच गॅरीबाई आणि सर्व त्यांची टीम यांच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने या स्पर्धेवर पूर्णपणे लक्ष देऊन येत ते म्हणजेच श्रीसाई स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा शैलेशदादा पाटील असतील आणि त्यांची पूर्ण टीम देखील चांगलं काम या स्पर्धेत करते. इथे मात्र चांगली गोलंदाजी, यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला आणि काय घडतंय तर पाहता पाहता 2 धावा होत आहेत.
हा थोडीशी चुकी तुम्हाला दोन धावा देऊन गेले. जर छिप्या तिथे आला नसता तर काहीतरी वेगळी परिस्थिती पाहायला देखील भेटली असती. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य. स्कोरचा विचार केला तर 39 धावा झाल्यात, दोन चेंडू 9 धावांची गरज. इथे तुम्हाला चूक करून चालणार नाही, अर्जुनला थोडा सावध राहावं लागेल, एक चेंडू चांगला टाकावा लागेल. मोठा फटका जरूर खेळला जातोय परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. विपुल याच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि एक चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज आणि शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट होतोय आणि पुढच्या सामन्यासाठी हा संघ विजय होतोय तो म्हणजेच आयकॉन स्पोर्ट्स क्लब. हा संघ मात्र खूप चांगली खेळी करून या स्पर्धेतील पुढत्या मॅच साठी मात्र जायला भेटतील. धन्यवाद वैभव गायकवाड, खूप चांगलं समालोचन तुम्ही देखील केलं आणि तिथे जे जे मान्यवर येत होते त्यांचं देखील आभार व्यक्त केलं.